आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरती 40% निर्यात शुल्क लागू केल्यानंतर 20 सप्टेंबरपासून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशननं कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जिल्ह्यामध्ये 10 लाख टनावरती कांद्याची विक्री होऊ शकली नाहीये. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे कांदा निर्यातीमध्ये 80% घट झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यानं निर्यात कामकाज पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत 250 कोटींच्या उलाढालीला खीळ बसली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झालं. भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देण्यास मदत करणाऱ्या धानाच्या उच्च उत्पादक जाती विकसित करण्यामध्ये स्वामीनाथन यांचा मोठा वाटा होता. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामामध्ये तुरीचं पीक घेतलं जात असून नवीन तूर बाजारामध्ये आल्यानंतर भाव गडगडल्याचं पाहायला मिळतंय आणि यानंतर सरासरी 8,500 ते 9,500 रुपये प्रति क्विंटल असे दर पाहायला मिळत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुरीनं 12,500 टप्पा ओलांडलेला होता आणि यानंतर तुरीच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळालेले होते. आता पुन्हा सरासरी 10,000 रुपये क्विंटल असा दर पाहायला मिळतोय. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानंतर 60% सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडे जे पीक बाकी आहे त्यावर विविध किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. मात्र या किडीपासून पीक वाचवण्यासाठी सोयाबीनच्या शेतामध्ये शेतकरी कामगंध सापळा लावून कीड नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पावसाअभावी ऊसाचं उत्पादन कमी होण्याचा धोका असल्यानं बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने 1 नोव्हेंबर नंतरच सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 1 नोव्हेंबरपूर्वी हंगाम सुरू करणाऱ्या उत्तर भागातील कारखान्यांवरती कारवाईची सूचना कर्नाटक राज्याचे व्यापार आणि औद्योगिक विभागाचे सचिव डॉक्टर रिचर्ड डिसोजा यांनी आदेशात दिलेले आहेत. ऊसाला प्रतिटन 400 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे. अन्यतः साखर अडवून ढोल ताशा आंदोलन करणार या संदर्भात निवेदन कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, जीवन शिर्के आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इथल्या शेतकऱ्यांनी शेती पिकांना हमीभाव नाही तर मतदान नाही अशी तंबीज दिली आहे. मूग, बाजरी, बोहरी आणि ज्वारीला हमीभाव देण्याची शाश्वती मागणी करण्यात आलेली आहे. आणि या वेगवान बातम्यांसोबत आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊयात. राज्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज मुंबई पुण्यामध्ये निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीवरती देखील पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कक्षपी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम तेलंगणावरती हवेच्या वरच्या थरामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बारामती ॲग्रो हा आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कारखाना बंद करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या आहेत. पवार कुटुंबांशी संबंधित बारामती ॲग्रोवरती प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही कारवाई केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मध्यरात्रीनंतर 2 वाजता कारखान्यामध्ये गेल्याची माहिती आहे. बारामती ॲग्रो हा प्रकल्प 72 तासामध्ये बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेले आहेत. तर बारामती ॲग्रो हा आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कारखाना बंद करण्याच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत. पवार कुटुंबांशी संबंधित बारामती ॲग्रोवरती प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही कारवाई केली. लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीमध्ये गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू झालाय. 1 आठवड्यानंतर लिलाव सुरू झाल्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. सुमारे 10,000 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 1,000 रुपये, जास्तीत जास्त 2,400 तर सरासरी 2,000 ते 2,100 रुपये इतका भाव मिळाल्याची माहिती सभापती पंढरीनाथ थोरी यांनी दिली. आज 17, 18, 19, 20 विकू राहिला. आज याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं नुकसान झालंय.
आणि शेतकऱ्याचा माल 8 दिवसापासून मार्केटमध्ये नाही आल्यामुळं तो चाळीत भरपूर सडला. आणि आता अशी परिस्थिती आहे का बाबा, ही चाळीमध्ये माल सडल्यामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे. पण सरकारने काय करायला पाहिजे, थोडंफार याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. आणि जे निर्यात शुल्कामध्ये काय तो विषय आहे त्यांचा, व्यापाऱ्यांचा, तो काहीतरी त्याच्यात तोडगा काढून शेतकऱ्यांना थोडीफार दिलासा मिळेल असं काहीतरी केलं पाहिजे. कारण आता दुष्काळासारखी परिस्थिती असल्यामुळं पुढं भविष्य अंधारात आहे शेतकऱ्यांचं. धाराशिव जिल्ह्यामध्ये विमा कंपनीनं भारांकन रद्द करून उर्वरित 50% रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश असताना देखील देण्यात न आल्यानं खरीप 2022 पीक विम्यासंदर्भात विमा कंपनीनं शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा रक्कम 30 सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश देण्यात आलेत. 30 सप्टेंबरपर्यंत रक्कम न दिल्यास जिल्हा प्रशासनामार्फत कारवाई करण्याची कृषी विभागाचा विमा कंपनीला इशारा देण्यात आला आहे. आम्ही यापूर्वीही कंपनीला कळवलं होतं आणि काली एक स्मरणपत्र दिलेलं आहे की तात्काळ 1 महिन्याच्या याच्यामध्ये कार्यवाही करावी. कंपनीने आम्हाला असं सांगितलं की त्यांनी दिल्लीच्या ऑफिसला विचारलेलं आहे, परंतु आम्ही कंपनीला अशा सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जे काही करायचं आहे ते 1 महिन्याच्या आत करा. या 50% भारांकनाच्या माध्यमातून साधारणतः आपल्या सोयाबीनचं जर पीक दिल्याचं म्हणलं तर त्यालासुद्धा आपण 293 कोटीपर्यंत आपण त्यामध्ये रक्कम मिळू शकते. फक्त कंपनीने त्याच्यावर कार्यवाही केलेली नाही, ती 1 महिन्याच्या आत करणं अपेक्षित आहे. 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना वेळ आहे. 30 सप्टेंबरनंतर जर कारवाई केली नाही तर ती पुढची प्रक्रिया आपण जिल्हा प्रशासनामार्फत करू शकतो. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.